तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. सहकार महर्षी सुवालालजी गुंदेच्या जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन प्रशस्त व दिमागदार वास्तूचं उद्घाटन सहकार मंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, माळीवाडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभय अगरकर, उद्योजक राजेंद्र चोपडा, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, गेंदालाल पोखरणा आदींसह पतसंस्थेचे चेअरमन किरण शिंगी, व्हाईस चेअरमन विनय भांड, संचालक समीर बोरा, मनोज गुंदेचा, शैलेश गांधी, अभय पितळे, ज्येष्ठ संचालक शांतीलाल घुगळे, सुवर्णा डागा, पंडितराव खरपुडे, लताबाई कांबळे, सीए विशाल गांधी, सीए संकेत पोखरणा, सरव्यवस्थापक प्रशांत भंडारी, संस्थेच्या 22 वर्षांच्या वाटचालीतील माजी संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणात संस्थेच्या वाटचालीचं कौतुक केलं. पैसे मिळाले तर त्याला विश्वास असतो, त्याला खात्री असते की माझ्या पैशाला जे पैसे मिळाले मी ते परत करायचे आणि नक्कीच त्याच्यामुळे या माध्यमातून आपल्या या बाजारपेठेतले हे सगळे व्यापारी आपल्याशी जोडलेले आहेत. या ऑडिटमध्ये आपण कंटिन्युअस ए वर्गाचं आहे. नक्कीच तुम्ही मल्टी स्टेट होऊ नका, पण अजून ब्रँचेस तुम्ही उघडाव्या नगरमधले. अजून आता नगरचा पण विस्तार खूप मोठा झाला आहे फिरोदियाजींच्यामुळे. अजून होईल म्हणजे उद्योजक म्हणून अजून असे हजारो उद्योजक येतील आणि त्या माध्यमातून इकडे होईल. आणि मला नक्कीच खात्री आहे की सुवालालजी गुंदेच्यांच्या ज्या भावना होत्या आणि त्यांच्या भावनांना आपण लक्षात ठेवून ही पतसंस्था सुरू केली. पतसंस्थेच्या माध्यमातून नगरच्या नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आणि ह्या सगळ्या सुविधा आपण नागरिकांना उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने इथे बसलेले आहेत आणि खूप जणांनी भाषण केली. मला इथे बघतात काही लोक घड्याळाकडे किती वेळ बोलले काळजी ना करू. हे समारोप आमचे नेते रामभाऊ करणार आहेत, त्याच्यामुळे मी खूप जास्त बोलणार नाही. पण मी आजच्या या उद्घाटन प्रसंगी सर्व संचालक मंडळांना शुभेच्छा देईन. सुवालालजी गुंदेच्यांच्या ज्या मनोकामना होत्या त्या आपण सर्वांनी मिळून त्या पूर्ण केल्या. एक सुंदर अशी वास्तू आपण बनवली, सुंदर संस्था आपण इकडे उघडली आहे. नेहमीच आपल्या माध्यमातून ही संस्थेची चांगली जनतेची सेवा होईल. आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी सहकार विभाग म्हणून जर काही आल्या तुम्ही कधीही मला, मी मंगळवार बुधवार गुरुवार मुंबईत असतो, शनिवार रविवार मी संभाजीनगरमध्ये असतो, बाकीचे 2 दिवस माझे दौरे असतात. पण या ह्याच्यामध्ये तुम्ही कधीही मला संपर्क करू शकता कुठल्याही विषयावर कधी मी येऊ शकतो. आणि खास करून अगरकर साहेबांचे आणि आमचे भैया गंदे दोघांचे आभार मानेन. कारण त्यांनी मला, साहेब तुम्हाला यावंच लागते काही करा, मी त्यांना म्हणणार मग नगर जायचं, 1 दिवस मला संभाजीनगरला जाऊ द्या माझ्या मतदारसंघात. त्यामुळे नाही तुम्हाला यावंच लागते आणि आलो. मला खूप आनंद झाला की अशा या सुंदर वास्तूमध्ये आणि सुंदर संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी मला उपस्थित व्हायला मिळालं. सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. सभासदांना दरवर्षी 15% लाभांश देण्याची परंपरा ही कायम राखली आहे. संस्थेचे कर्ज वितरण 52 कोटीचे असून सोने तारण कर्ज अगदी माफक दरात उपलब्ध करून दिले जाते. कोरोनाची 2 वर्ष आव्हानात्मक असतानाही संस्थेने उत्तम कामगिरी केली. ऑडिट अ वर्ग दर्जाही कायम राखला आहे. संस्थेने QR कोड सेवा ही आपण नरेंद्र भाऊंच्या याच्यात आपण QR सेवा चालू केली होती. तसेच RTGS, NEFT, लाईट बिल भरणा, डिमांड ड्राफ्ट, कोल्ड स्टोरेज, कर्ज वाहन असे विविध प्रकारचे कर्ज संस्थेकडून दिले जाते. आता संस्थेच्या नवीन इमारतीतून कामकाज सुरू झाले आहे. येत्या काळात संस्थेच्या ठेवी 100 कोटीपर्यंत नेऊन देण्याचा सर्व संचालकांचा मानस आहे.
माननीय साहेबांच्या नियमक मंडळाच्या आदेशानुसार किमान व कमान व्याजदर बाबत इतर सीआरआर व एसएलआर चे उचित पालन संस्था करीत आहे व या मंगल प्रसंगी मुदत ठेवीचे व्याजदर आपण 13 महिन्यासाठी जे 7.5% होते ते 8% करून राहिलो आहे. आज आपण 50 पैसे आपल्या वास्तु प्रसंगी वाढवत आहोत. नावाने या नवीन उभारित इमारतीचं भव्य उद्घाटन माननीय नामदार साहेबांच्या हस्ते होत आहे. ही फार आनंदाची आणि घोषणा बाब आहे. सुवालाजी गुंडेचा हे आपण सर्व जाणतात की नगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात ज्यांनी बँकिंग क्षेत्रातील योगदान दिलं आणि आपल्या स्वच्छ आणि पारदर्शक निष्कलन कामातून जनतेला एक ओळख वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि त्यांच्याच नावाने आज आपल्या पतसंस्थेचं या ठिकाणी मोठी वास्तू उभारत आहे. याबद्दल विषय म्हणजे सभासदांना तर आहेच आहेत, परंतु एक चिरंजीव आणि एक मुलगा या नात्याने मला सार्थ अभिमान आहे. आणि यासाठी म्हणजे मी सांग की मिस्टर सुवालाजींनी या बँकिंग क्षेत्रासाठी काम केलेलं नाही तर नगर शहरातील किंवा जिल्ह्यातील म्हणजे विशेषतः ज्यावेळेस संगमनेरमध्ये एमआयडीसी स्थापन झाली तर त्यावेळेस बाळासाहेबांनी थोरात यांना मोठी मदत सुवालाजींनी बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी फायनान्स केलं आणि आज आपण पाहतो की एमआयडीसी त्या चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. परंतु एकही थकबाकीदार त्या ठिकाणी कमी नव्हते. म्हणजे इतक्या चांगल्या बाळासाहेब थोरातांनी बी जे काही अर्बन बँकेच्या माध्यमातून त्यावेळेस शाखा तिथं होती आणि त्या ठिकाणी त्यांनी जेव्हा ती सर्व उद्योजक भाऊंना मिळवून दिली आणि भाऊंनी त्या सगळ्या उद्योजकांना एक आश्वासन दिलं आणि त्यांच्या पुढील भावी काळासाठी त्यांना एक चांगलं फायनान्स त्या ठिकाणी निर्माण केलं. मी अनेक वर्ष सुवालाजी बरोबर फिरलो आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव मला माहिती होता. अत्यंत अभ्यासू वृत्ती आणि अभ्यासामध्ये काम करून बँकिंग क्षेत्रामध्ये जे आर्थिक क्षेत्रामध्ये होणारे बदल याबाबत कायम जीव ओतून काम करू आणि जे बरोबर जे सीईओ असायचे त्यांना म्हणायचं लेटेस्ट डेव्हलपमेंट ज्या ज्या काही आहेत त्या आमच्याशी सांगत जा आणि त्या सांगितल्या कम्युनिकेशन केल्याशिवाय पुढे जायचं नाही आणि त्याचा बारीक अभ्यास करायची. स्वतः बीएससी झालेले होते त्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये त्या काळापासून आमच्या अहमदनगर शहरामध्ये फार कमी लोक होते. जसे आज या ठिकाणी पुन्हा एकदा मला मनापासून सांगावं असं वाटतं, अहमदनगर शहरातील आणि आशिया खंडातील सगळ्यात मोठी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही आमच्या समाजाचे आदरणीय माजी खासदार श्री मोतीलालजी फिरोदिया यांनी स्थापन केलेली आहे आणि आज त्यांचाच नातू आज ओसवाल समाज पंचायतचा आमचा अध्यक्ष आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजामध्ये काम करीत आहे. माझ्या वतीने राजेंद्र चोपडाच्या वतीने 31 लाखाची ठेव पावती करीत आहे. आणि खरं तर जसं आता राजेंद्र चोपडाने सांगितलं की अहमदनगर हा सरकारची जे जन्म झालं सरकारचं की ज्या माझ्या आजोबांचा म्हणजे स्वर्गीय मोतीलालजी फिरोदियांचा फार महत्वाचा वाटा होता आणि आज आशिया खंडातील सर्वात मोठी बँक त्यांनी स्थापन केली. त्यानंतरच्या काळात अर्बन बँकेत सुवालाजीने जे काम केलं त्याचं सगळ्यांनी सांगितलंय, पण तसंच काम मला वाटतं ह्या पत्रते झालं पाहिजे. किरणजी आपण एक फार चांगली वास्तू आज उभारली आहे. मला वाटतं 22 वर्षानंतर स्वतःच्या वास्तूत आपण आलो आहे. नगरचं विस्तारीकरण फार मोठं झालेलं आहे तर आत्ताच न थांबता पुढची कुठे आपल्याला शाखा करता येईल हे पहा, एक चांगल्या प्रकारचं ऑफिस पहा. आणि आज कॉम्पिटिशनचं युग आहे. आज सगळं काही मोबाईलवर आलेलं आहे. बरेचसे असे ॲप्स आले आहेत जे तुम्हाला ऑनलाईन FD देतात, चांगल्या प्रकारची सेवा देतात. तर आत्तापासून टेक्नॉलॉजीचा वापर करा, नाहीतर आपण या काळाच्या ह्याच्यामध्ये थोडं मागं जर राहिलो तर कॉम्पिटिशनमध्ये बाकी पतसंस्था पुढे जातील. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आणि संस्थेचं काम कसं करावं याचा आदर्श नगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात घालून देण्याचं काम सरकार महर्षी सुवालाजी गुंडेचा यांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलं. खरं तर वास्तविक पाहता आज आपण त्यांच्या स्वतःच्या नवीन वास्तूमध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो आहोत आणि 22 वर्ष या संस्थेला स्थापन होऊन झाली आणि 22 वर्षाच्या नंतर आपला जिल्हा कसा तुलनात्मकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पतसंस्था असलेला जिल्हा आहे आणि या पतसंस्थेमध्ये
त्याचा आलेख एवढा फास्ट वरती जातो आणि तेवढ्याच खाली आलेला देखील आपण पाहिलेला आहे। आणि म्हणून या संस्थेला आपल्या स्वतःच्या जागेत अतिशय सुंदर जागेमध्ये 22 वर्षे यायला लागली, पण कुठेही या संस्थेच्या संचालकावरती किंवा मॅनेजिंग वरती कुठलाही डाग नाही, हे या संस्थेचं वैशिष्ट्य आहे। खरं तर वास्तविक पाहता माननीय मंत्री महोदयांनी आपल्या खात्याचा आढावा देत असताना, खातं समजून घेत असताना, त्यांच्या समोर महाराष्ट्रातले प्रश्न असताना, पतसंस्था, साखर कारखाने, सुतगिरणी, अनेक कोऑपरेटिव्ह मध्ये काम करत असताना त्यांनी सांगितलं की पतसंस्था अडचणीत आल्याच्या नंतर कशी अडचणी येते याचं देखील त्यांनी उदाहरण सांगितलं। आणि हे उदाहरण सांगत असताना आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री की ज्यांनी की राजकारणामध्ये स्वतः पदावर असताना मी पुढची निवडणूक लढणार नाही याची घोषणा केली, म्हणजे अतिशय काटेकोरपणे काम करत असताना हरिभाऊ बागडेजी यांनी सांगितलं की माझ्या जावळ्याची जरी जप्ती येत असेल तरी मी ती जप्ती करणार, अशा प्रकारची भूमिका घेतली। मला वाटतं की मी देखील हा अहवाल माझ्या हातात दिल्याच्या नंतर तेच नेमकं बघितलं। चेअरमन किरण शिंगे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं। व्हाईस चेअरमन विनय भांडे यांनी आभार मानले। महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।